नेता एउटा मुख्यमन्त्री नै होला हो त त त्यानंतर आता घरात भुकुम पाहिला सारखं पाहिजे तर मग आता हे गोष्ट खरी आहे की आपल्याला धान वाळ पिकवा लागेल आम्ही शेतकरी त्या दिवशी भिडलो शेतकरी राजा आहे शेतकऱ्याचं माहित आहे तुम्हाला जगू कसा हा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर उभा आहे शेतकऱ्याचं काय आहे तो आशेच्या रुळावर चालते आणि सदैव निराशेचा धूर सोडत राहते तो फक्त आशेवर जीवन जगते आता तूर आली की असं करून मुंग आली की असं करून बिळीत आलं की असं करून हे फक्त आपण करत राहतो आणि या दिवशी आपल्याला त्या हो विरोधी पक्ष नेत्यानं सांगितलं दारवण करा त्या दिवशी आम्ही तुरीले फवारा मुंगाले फवारा उडदाले फवारा सगळा माल तयार केला पण जास्तीत जास्त पिकवा या जागा सरकारचं म्हणणं आहे इंच इंच पिकवा आम्ही नका मला त्या पटवा या काय कथा असं झाली कारण इंच इंच पिकवा म्हणे खाली राहिली तर माल देतो आम्ही माल तयार केला काय लागलो त्याच्या पहिले म्हणजे आम्ही विरोधी पक्ष मुख्यमंत्री व्हायच्या पहिले 9000 रुपये क्विंटल तूर गेली होती 9.5-10 हजार रुपये मूंग गेला होता 13.5 हजार रुपये क्विंटल उडीद गेला होता पण जसे मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं दानवाल कमी पडते पण काय मंत्र टाकला त्यानं काढून ते तुरी घ्यायला कोणी तयार नाही पण काहीच नाही मला तर वाटत आहे पुतळा चुकून घ्यावा रात्रं दिवस आजही तुम्ही चाला आम्हाला रात्री आम्ही लाईन भेटते 4 दिवस झोपत नाही आम्ही रात्री झोप लागेल बा आपल्याला खेळ येणार नाही लाईन फुटाची जाईल म्हणून वट्यावर बसायचं गप्पा गोष्टी करायच्या तो टाईम येईपर्यंत 11 वाजेपर्यंत दुसऱ्याला ज्याच्यात काही बघायच नाही त्याला गोष्टी सांगायच्या तो टाईमपास करायचा 11 वाजता आपल्याला वरात जायचं मोटर चालू करायची तितक्या रात्री विहिरीतून पाणी काढले काही ते विहिरी आहे काहीचे बोर आहे आता बोर वाल्याला काही पाणी नाही भरावं लागलं विहिरीवाल्याला रात्री ज्या वरच्या मशीन आहे श्रीमेंटच्या त्या मशीनीत पाणी टाका लागते तितक्या रात्री शंकुलासाठी रस्त्यानं धामाची शेणाचा पोटा कुठे भेटते काय तो शेणाचा पोटा आणून त्याचं पाणी ओढून मोटरीत टाकून मग मोटर चालू करावं लागते आणि त्याच्यात जर लाईन गेली तर 3 घर पाणी घ्यायला लागतं शेणाचा पोटा टाका लागतो 100 रुपयाला भेटते म्हणून पैसा नाही मग तुम्हाला मी पहिले सांगितलं की बा शेतकऱ्याचा प्रश्न असा आहे की मी जगू कसा हा एक शेतकऱ्याचा प्रश्न आहे मला दुसरी गोष्ट अशी जरासं जरी शेतकऱ्याचं टमाटर वाढलं ना पुऱ्या भारतात कोलाळ होते त्या टमाटा बांधाया त्या टमाटा बांधाया पुरे कोल्या घेतले किती तुझे माहीत नाही माणूस काय जाते
पण आता जे हे युट्यूब वर येणारे सरकार हे पोटेटो सरकार तर भारत खूप आहे शेतकरी जे खरंच कमाचे माणसं आहेत की 20 महिने झाले ते बसले त्याने ते 3 कायदे लागू केले ते मागं घेतले हे बाकीचं कुठेच नाही आता खरं झालं मग ते पोरगी बोलली किंवा 3 वर्षाच्या मुलीपासून वयाच्या पोरीपासून तर 85 वर्षाच्या म्हातारीपर्यंत अत्याचार होता खरंच त्याच्यावर कोणी काही करत नाही मी तुम्हाला ताबडतोब त्याचं काम करायला पाहिजे त्याने फरक डसलो दुसरं म्हणून तो म्हणून राहिला की दुसरं डसलो हे हे तुमच्यासाठी ह्या तुम्ही खरंच शाळा शिकलेले माणसं हा चांगले अभ्यास करा व्हा चांगले मोठे माणसं व्हा भगवंत केले मी प्रार्थना करतो की या पोराला अशा सुविधा लागू द्या पण असे आमचे माणसं तयार होत की त्यांना हा असा कार्यक्रम भरवावा आणि लहान लहान मुलं चांगले व्हा आमच्या बाबतीत काही सुविधा नव्हत्या अशा मनाला झालं बळबळ तर कोण नाही तर मग मी तर आता कुठेच नव्हतो राहो मूंग खराब झाला मुंबई मिळाले ना 2 वर्ष झाले आमचे यशवंती शिन्ना साहेब आले यशवंती शिन्ना साहेब एकदम सरळ मानू सत्य बोलणारा मानू सत्य पाहायला मानू पण त्याच्यानंतर मग आमचे पृथ्वीराज बाबाही आले छत्रपती शिंदेही आला म्हणजे मी आता म्हणलं बरं आपल्याला हिरो पाहायला भेटला चांगले माणसं आणि ते खरंच सत्यासाठी झटणारे पण असे सत्यासाठी झटणारे बरेचसे माणसं या ठिकाणी हजर आहेत पण बरेचसे माणसं म्हणणाऱ्यावर ध्यानी पाहावं लागते की मानव कोण बोलून राहिलं त्याच्यावर लक्ष ठेवावं लागते पुढे ढकलून देणारे लोक कमी आहेत कारण तुम्ही चांगलं काम करत असाल तर तुमच्या विरोधी 10 जण ते राहिले राहणार नाही तुम्ही अभ्यास करावा असं चांगलं पुढे जावं हीच भगवंताचे मी प्रार्थना करू आता हे उद्घाटन तर महाराष्ट्र झालं त्याच्यामुळे धन्यवाद बरं रामराम मंडळी खरं तर एखाद्या शेतकऱ्याची अवस्था शेत